पहिलं षटक या ठिकाणी गोलंदाजाला, गोलंदाज मार्कवर अविनाश, स्ट्राईकवर करण, नॉन स्ट्राईकवर दत्ता. पहिला चेंडू सोडून दिला, निर्धाव चेंडू आलाय. दुसरा सामना आपल्या भेटीस आलाय, लोभेबाडी बनाम टोंबरबाडी. दुसऱ्या चेंडू पिकी करण्यासाठी देखील सज्ज आहे. ऑन साइड ला उडवलाय, आउट फुल फास्ट, चेंडू थांबणार नाहीये, चेंडू जातो सीमारेषा. चेंडू पिकी करण्यासाठी देखील चार धब्बा श्री गणेश झाला. ओहो, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता. व्यवस्थित मात्र कॉम्बिनेशन झालं नाहीये. चेंडू बॅटला ब्रश आला, तटे सर्कल मध्ये चेंडूला अडवण्यात यश आलं. उचल फेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होती कम्प्लीट. आणि सिंगलच्या माध्यमातून दहा फलक देखील जाऊन पोहोचलाय. पाच धावा. ओहो, या ठिकाणी चेंडूला दाडून दिलाय, चेंडू जाईल वन बॉम सी मारेच्या बाहेर. स्ट्राईक वर दत्ता, क्षमासाहेब दत्ताच्याच बॅट मधून चौकार. हो, या ठिकाणी ब्लास्ट झालाय. ए वन क्वालिटीचा ब्रँडेड शेटकार, मणगडी टाकतीच हा येतो शेटकार दत्ताच्या बॅट मधून. धावफलक जाऊन पोहोचत. पंधरा धावा धावफलकावर. अविनाश गोलंदाज आहे, गोलंदाज मार्कवर. ओहो, काय क्लासिक शॉट आहे. गॅप आहे मोठा, नाही धावा ना तोटा, रन्स मिळतील चार चार. षटकाला होते सुरुवात. मॅनिटी पॉवरचा दुसरा षटक, पिटूचा दुसरा षटक. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर. रामदास पहिले षटक आता मॅनिटी पॉवरच. तब्बल सहा चेंडू पैकी केल्या, धावा खर्च केल्या 29 धावा. दुसरं षटक मार्गस्थ आहे मॅनिटी पॉवरच. गोलंदाज आला, गोलंदाज मार्कवर. रामदास हा चेंडू देखील बॅटच्या रिडिंग पट्ट्यात. प्रकाश पंतांचा दोन्ही हात आकाशाकडे. हा येतो षटकार. जात आहेत
25 धाबा धापलकावर, 103 धाबा कुठल्या होत्या शिलारवाडी संघाना. या ठिकाणी पसबा चेंडू आडवा जाडू तुरवला होता, बॅटन बॉलचा संपर्क झाला नाहीये. हा चेंडू देखील आलाय निर्धाव, कम बॅक केलं गोलंदाज रामदास न. जरी पहिल्या चेंडूवर षटकार आला, ओहो पंचांना बुमरा करण्याचं काम केलंय. अनुभव आहेत पटका फसला गेलाय, परंतु क्षेत्ररक्षक पोहोचू शकत नाहीये. चेंडू जमीनला दान होत आणि जीवदान मिळत फलंदाज करणला. 26 धाबा धाबल काबर लागल्या जात आहेत. अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील दोन चेंडू उर्वरित आहेत, या दोन चेंडूवर किती धाबा येतील. हो मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. घुटना टेक तमाचा देक असा फटका देखील पाहायला मिळाला असता, परंतु बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. अतिशय वेगानं बल्ला गुमावला होता. स्लो गतीचा पसवा चेंडू फेकी केला होता, चेंडूला उचल फेक केली जाईल. फलक जाऊन पोहोचलंय 27 अंकावर. दोन षटक झाले कंप्लीट, दोन षटकाच्या समाप्तीनंतर दहा फलक जाऊन पोहोचलं. दादा बेनबाद 27 धावा. तिसरं षटक आताल्यासाठी गोलंदाज आलाय, गोलंदाज मार्कवर अविनाश वैयक्तिक. दुसरं षटक संघाचा सांगी कोट्यातील तिसरं. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचलं दादा बेनबाद 27 धावा. या ठिकाणी पहिला सामना रंगला होता भेकरेवाडे बनाम शिलारवाडे. या सामन्यामध्ये शिलारवाडे संघातील एक खेळाडू, ज्या खेळाडूने कडून 200 रुपयाचं पारितोषिक आलंय, तर निलेशला विनंती असेल आपण आपलं पारितोषिक घेऊन जायचंय. आमच्याकडे जमा झालेत आणि तसेच उत्तम दादा पादीर यांचे देखील 200 रुपये आमच्यापर्यंत कॅश जमा झालेत. ते देखील निलेश पादीर आपण आपले बक्षीस घेऊन जायचंय. जाऊया मैदानाच्या आतमध्ये, ज्या ठिकाणी सामना रंगतोय लोभेवाडे बनाम टोंबरवाडे. वारकर हेलिकॅप्टर फिरवला होता, परंतु मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये. प्रवीण फलंदाज आहे स्ट्राईकवर, अविनाश गोलंदाज मार्कवर. तिसरं षटक वैयक्तिक दुसरं,
संघाचं सांगी गोट्यातील तिसरं कारपॅटच्या चांगल्या चेंडू खेळला गेलाय. चेंडूला उत्तर फेक केली जाईल, त्या दरम्यान देखील सिंगल होती कम्प्लीट. धावफलकचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले लोबेवाडी संघाचं. दादा एक बाद 29 धावा. हो या ठिकाणी काय घडलं जात आहे, शतक्षण बंबाला येत आहे. चेंडूला उचल पे केली जाईल त्या दरम्यान देखील हो चुकीचे पैकी काय घडलं जाईल काय. दोन धावा धावफलकावर लागल्या जातील. धावांचा विचार केला तर धावफलक पोहोचतय. दादा एक बाद 31 धावेवर लोबेवाडी संघाचं. 21 लॉस ऑफ द 1 विकेट अँड टीम लोबेवाडी. जी कॅश आमच्याकडे जमा आहे ते आम्ही त्यांना देतोय. तर मी विनंती करेन तर ऋषभ इलेव्हन संघाचा संघ मालक हनुमंत आगिवले साहेब, आमचा आवाज तुमच्या पर्यंत पोहोचत असेल तर आपण या व्यासपीठामध्ये. या ठिकाणी षटक होतं कम्प्लीट. पहिला चेंडू सिंगल, दुसऱ्या चेंडू पर सहाव्या चेंडू वर षटकार. बघा हनुमंत आगिवले साहेब आम ऋषभ इलेव्हन संघाचे संघ मालक साहेब, या आपण सहकार्य करा. जे या ठिकाणी कॅश पारितोषिक होतं निलेशवर 200 रुपयाचं पारितोषिक हनुमंत आगिवले या साहेबांकडनं आणि 200 रुपये होते उत्तमजी पादीर साहेबांकडून. हे आमच्यापर्यंत कॅश पोहोचले तर मी विनंती करेन निलेश पादीर या खेळाडून आपली बक्षीस घेऊन जायचंय. तर मी ऋषभ इलेव्हन संघाचं संघ माल एस क्षमा असावी. या ठिकाणी ऋषभ इलेव्हन संघाचा संघ मलाक या ठिकाणी उपस्थित नाही, परंतु त्यांचे साथीदार या ठिकाणी आहेत. दिनेश बाला यांच्या शुभ हस्ते देऊया या निलेश खेळाडूला रोक कॅश प्राइज. तत्पूर्वी जाऊया मॅच कडे. मैदानाच्या आतमध्ये रंगणारा सामना आपल्या बेटीस आहे लोबेवाडे आणि टोंबरवाडे. चौथा षटक मार्गस्थ आहे. चौथ्या षटकाचा विचार केला तर रामदास पहिला चेंडू निर्धाव आलाय, त्यानंतर दुसरा चेंडू फेकी करण्यासाठी सज्ज आहे. स्ट्राईक वर फटका फसला गेलाय, परंतु त्या ठिकाणी शतरक्षक आहे, स्वतः एसटी रक्षक आलाय. चेंडूला अडवला जाईल, चेंडूला उचल फेक केली जाईल, त्या दरम्यान होते सिंगल कम्प्लीट. आणि सिंगलच्या मदतीने धावफलक देखील जाऊन पोहोचलंय. दादा एक बाद 38 धावा. हो या ठिकाणी चेंडू वन बॉम्ब सीमारेच्या बाहेर. हा येतोय दत्ताच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलंय. एक बाद 42 धावा. चांगली गोलंदाजी देखील पाहायला मिळते, परंतु शतरक्षकाची साथ लाभत नाहीये. एस या ठिकाणी कुणाला ताण लागले असेल, बिस्लरी या ठिकाणी उपलब्ध आहे. चला सामना फिडअप करा. चौथा षटक मार्गस्थ. चौथ्या षटकाचा विचार केला तर अजूनही 3 चेंडू उर्वरित आहे. ओहो पसवा चेंडू दत्ता सारख्या फलंदाजाला फसवा चेंडू मात्र फेकला जातोय. निर्धाव चेंडू येतोय धावफलक स्थिर अंकावर. दादा एक बाद 42 धावा. 42 लॉस ऑफ द 1 विकेट अँड टीम लोभेवाडी.
हो या ठिकाणी चेंडूला उचलून फेकून दिलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय दत्ता लोबीच्या बॅट मधून षटकार. अजून शेवटचा चेंडू उर्वरित आहे. दापलकचा विचार केला तर अतिशय वेगानं दापलक जाऊन पोहोचले. दादा एक बाद 48 धावा 48 लॉस ऑफ द वन विकेट अँड टीम लोबेवाडी. शेवटचा चेंडू अजूनही उर्वरित आहे. शेवटच्या चेंडूवर मात्र किती धावा येतील हे देखील सांगता येणार नाहीये, कारण विस्फोटक फलंदाज देखील मैदानाच्या आतमध्ये आहे दत्ता लोबे. मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न केला होता परंतु स्वतः गोलंदाज चेंडू खाले. चेंडूला उचलफेक केली जाईल परंतु धाव मात्र घेता आली नाहीये. निधाव चेंडू. चार षटक झाले कंप्लीट. चार षटकाच्या समाप्तीनंतर दापलक जाऊन पोहोचले दादा एक बाद 48 धावा अंध फायर डीजे मास्टर अंकुश. जाऊया मैदानाच्या आतमध्ये शेवटचा आणि अंतिम षटक. हो फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक आहे शबाश. सूर्याला नमस्कार. चेंडू जमिनीला होता आणि जीवदान मिळतोय फलंदाजाला. सोपा झेल होता परंतु काय सांगायचं गड्यानं आधी सूर्य देवताला नमस्कार केला झाला गडी फसला तेठच. चांगल्या फलंदाजाचा झेल सोडलं. ज्या वेळेस झेल तुम्ही जमिनीला दान करता त्यावेळेस मात्र जीवदान मिळतंय फलंदाजाला. मोठी संधी मिळते आणि त्या संधीचं मात्र सोनं केल्याशिवाय राहत नाहीये. हो या ठिकाणी गॅप आहे मोठा. नाही तो धावा ना तोटा. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स येतील 4-4-4. हा येतो दत्ताच्या बॅट मधून चौकार. धावफलक जाऊन पोहोचलं 53 लॉस ऑफ द वन विकेट अँड टीम लोभेवाडी. सोपा झेल कॅरी करता आला नाहीये. प्रवीण या फलंदाजाचा झेल मात्र जमिनीला दान केलं. हो पुन्हा फटका फसला गेलाय परंतु चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. उंची कमी लांबी जास्त पाहायला मिळाले. हा देखील ब्लास्ट होतोय दत्ताच्या बॅट मधून. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर 6 धावेसाठी. रन्स मिळतील 6-6-6. हा येतोय दत्ता लोबीच्या बॅट मधून षटकार. दाबलकचा विचार केला तर दाबलक जाऊन पोहोचले दादा एक बाद 59 धावा. दोन्ही संघाचा दोन्ही सामन्याचा विचार केला तर 8-8 सामना देखील आपल्याला मिळाला. दोन्ही संघाच्या आई धावा जर पाहायला मिळाल्या तर भरपूर धावा. पहिल्या सामन्यामध्ये शिलार वाडीने मात्र 103 धावा कुठल्या होत्या. या ठिकाणी पुन्हा खेळून काढला. एक धाव पूर्ण होता. दुसऱ्या धाबेसाठी प्रयत्न केला जाईल काही नकार दिला. प्रवीणला स्ट्राईक वर आणून दिलं दत्ता लोबीनं. दत्ता लोबीचा विचार केला तर सलामीचा फलंदाज आहे. 15 चेंडू आणि 45 धाबेवर मात्र खेळतोय.
संध्या आहे 50 कंप्लीट करायचे. वैयक्तिक 45 धाव्यावर मात्र नाबादी केली करतोय दत्ता लोबे. 5 धाव्यापासून दूर आहे 50 कंप्लीट होण्यासाठी. कार्पेटच्या सायना चेंडू खेळला गेलाय. सिंगल होते कंप्लीट. दबलक जाऊन पोहोचते 61 आणि या ठिकाणी षटकार टोकला तर 50 कंप्लीट होईल. शेवटचा चेंडू आहे. ओहो फटका जरूर खेळलाय परंतु त्या ठिकाणी शतरक्षक दूरवरून आलाय. चेंडूला जमिनीला दान होतोय. 2 धावा धावपळका लागला. पाहता पाहता 5 षटक देखील कंप्लीट झालं. 5 षटकाच्या 53 धावपळक जाऊन पोहोचले दादा. 63 धावा मयूर दादा. 53 सांगला तर आपले चपले का आणतील लोक. एस तत्पुरुष जाऊया आटीच्या मास्टरकडं. देऊया आटीच्या मास्टरांना एक संधी. धोत्रेवाडी संघाचा संघनायक आणि बांगरवाडी संघाचा संघनायक. धोत्रेवाडी संघाचा संघनायक आलाय. बांगरवाडी संघाचा संघनायक या मित्रांना आपण नाणेफेकीसाठी. चला बांगरवाडी संघाचा संघनायक सचिन. हे सचिनचा संघ आहे ना बांगरवाडी. क्षमा असावी कवी कवी. चला कवी आपण आपला संघ नायक पाठवायचं आहे. चला दोन्ही संघाचे संघनायक. अरे अर्थानं पाहायला गेलं तर धोत्रेवाडी संघाचा संघनायक आलाय का. कोट आहे दोघं या तिया. या ठिकाणी आकाश यांच्या शुभ असते. करूया नाणेफेकीचा कौल. उर्फ काय रे अब्दुल. एस आकाश लस्का यांच्या शुभ हस्ते केली जाते नाणेफेकीचा कबूल. धोत्रेवाडे बनाम भांगारवाडे. जाऊया चालू सामना. 30 चेंडू आणि 64 धावांची गरज विजयासाठी टोंबरबाडीला. सलामीचे जोडी देखील मैदानाच्या आतमध्ये इंटर झाले. चला सामना पीडअप करा. सलामीचे जोडी देखील
अरे लक्ष द्या ना तुम्ही गड्या हो. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल झाली. रामदास आणि अजित या ठिकाणी पहिल्या चेंडूवर आला चढवलाय. दोन शतरक्षकाने चेंडूची शरत लागली जाते. काय घडेल काय बिघडेल. चेंडू जाल सीमा. बाबा गड्या सांभाळ. आता टांगा पलटीने घोडा फरार. या ठिकाणी पाहायला गेलं तर चेंडू सैमा रेखा पार. रन्स मिळतील चार चार चार. हा येतो रामदासच्या बॅट मधून चौकार. काय सांगायचं आहे. 64 धावा. पण ही सलामीची जोडी तशी आहे. काय सांगायचं. दोन्ही जर टिकलं ना लोबीवाडी दत्ता आणि उत्तम काय तुमचाही खरं नाही. मग हो कार्पेटच्या सहाय्याने चेंडू खेळला जातो. आउट फील पास्ट. चेंडू थांबणार नाहीये. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. जमिनीला गुद गुदल्या करत हा देखील येतोय रामदासच्या बॅट मधून चौकार. डीजे अंकुश करण आहे गोलंदाज मार्क वर. रामदासनं जरूर सुरुवात केली. हा चेंडू चांगला आहे. टप्पा पडल्यानंतर मात्र उसळी मिळाली आणि सरळ चेंडू एसटी रक्षकाच्या हातामध्ये. खऱ्या अर्थाने एसटी रक्षकाचं विश्लेषण केला तर 2 दिवस सलग पंचांचं कामगिरी गेले आणि आज एसटी रक्षक अर्थात संजय पादीर हा चेंडू देखील चांगला आहे. हा निर्धाव चेंडू. दोन चौकार आणि दोन निर्धाव चेंडू. काय कमबॅक. जशास तसं उत्तर. आठ धावा जरूर धावल का बरं आल्यात. फटका फसला गेलाय. त्या ठिकाणी शतरक्षक आहे. चुका होणार नाहीये. फलंदाज होईल बाद. दगा क्रमांक लागेल पहिलं. फोंबरवाडी संघाला बॅक टू दगा आउट. रामदास डीजे. या ठिकाणी काय घडलं. विकेट आणि विकेटचं पतन. दगा क्रमांक लागलं दुसरं. बॅक टू द काउंट यशवंत डीजे. झालं कम्प्लीट एका षटकाच्या समाप्तीनंतर.
डाव फलक जाऊन पोहोचले दादा 2 बाद 8 या धावसंख्येवर। 67 धावांचं मात्र पाठला करायचंय ठोंबरवाडी संघाला। सध्याच्या घडीचा विचार केला तर दहा फलक जाऊन पोहोचले दादा 2 बाद 8 या अंकावर। नवीन गोलंदाज आलाय गोलंदाज मार्क वर, संघाचा संघनायक संघाचा सेनापती दत्ता लोबे। नॉनस्ट्राइक वर अजित, नॉनस्ट्राइक चा विचार केला तर आवे। सुरुवात होते दुसऱ्या षटकाला। ओहो टप्पा पडल्यानंतर उचले मिळाले, बॅट अँड बॉलचा संपर्क झाला नाहीये। निर्धाव चेंडू येतोय धावफलक स्थिरांकावर दादा 2 बाद 8 धावा। ओहो या ठिकाणी चांगला पटका देखील आलाय, परंतु तितक्याच चांगल्या पद्धतीने शत्ररक्षण देखील पाहायला मिळतंय। धापलक जाऊन पोहोचत धापलक झालं धापलकावर दादा 2 बाद 9 या अंकावर। ओहो बॅटच्या रीडिंग पट्ट्यात चेंडू, चेंडू जाईल हवाई सफल, पंचांचा दोन्ही हात आकाशाकडे, हा येतोय षटकार टोंबरवाडी संघाला। अवीच्या बॅट मधून धावफलक जाऊन पोहोचलंय दादा 2 बाद 15 धावा। हा चेंडू देखील बॅटच्या रीडिंग पट्ट्यात, दुसरा ब्लास्ट होता अभिच्या बॅट मधून, हा देखील गगन चुम्मे हा षटकार। धावफलक जातोय धावफलकावर दादा 2 बाद 21 या अंकावर। ज्या धावा ट्रॅफिक मध्ये आडल्या होत्या त्या धावा मात्र या ठिकाणी येण्यास भाग पाडलं फलंदाज अभिन। 2 चेंडूवर 2 षटकार टोकलेत। दुसरं षटक मार्गस्थ असताना जस षटकाराची आकाशबाजी केली होती दत्तांना, आणि अविनाशलाच मारलेलं ना, अविनाश या गोलंदाजालाच देखील दत्तांना षटकार टोकले होते। आता तोच अविनाश मात्र फलंदाजीवर आहे आणि अविनाश देखील दत्ताच्या गोलंदाजीवर मात्र षटकार टोकतोय। अजून विचार केला तर दुसऱ्या षटकातील एक चेंडू उर्वरित आहे, धावांचा विचार केला तर धावफलक जाऊन पोहोचले दादा 2 बाद 21 धावा। पटका फसला गेलाय त्या ठिकाणी, शतरक्षक आहे, चुका होणार नाहीये, दगा क्रमांक लागेल तिसरं। बॅक टू द गाउट अविनाश डीजे।
पोहोचलं दादा 3 बाद 21 धावा. ह्या फलकावर लागल्या जात आहेत. अजून विचार केला तर 18 चेंडू आणि 43 धाव्यांची गरज आहे विजयासाठी टोंबरवाडी संघाला. गोलंदाज आहेला गोलंदाज मार्क वर वैयक्तिक दुसरं आणि सांगी गोट्यातील तिसरं षटक घेऊन करण स्ट्राइक वर अजित. धनंजय हा फलंदाज मैदानाच्या आतमध्ये. पहिला चेंडू नेता बनाट बेग करंच्या गोलंदाजीवर येतोय. रप आणि टपाचा सामना आपल्या भेटीचा आलाय. एका साइडनं विचार केला तर लोबेवाडी संघ 67 धावांच मात्र भलं मोठं आव्हान ठेवलंय टोंबरवाडी संघापुढं. हा चेंडू देखील निर्धाव आलाय. अजित सारख्या फलंदाजाला जखडून ठेवलं गोलंदाज करणना, कारण करणला देखील ताऊक आहे. अजित हा फलंदाज बलाढ्य आहे. हा चेंडू देखील खेळून काढलाय. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 4-4-4. हा देखील हेल अजितच्या बॅट मधून चोप काढता फलक जाऊन पोहोचलाय 25 या अंकावर. जोपर्यंत अजित मैदानाच्या आतमध्ये आहे तोपर्यंत विजयाची स्वप्न असतील टोंबरवाडी संघाच. पुन्हा या ठिकाणी चेंडूला खेळून काढले कार्पेटच्या साने एकदा पूर्ण होते. दुसऱ्या दाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय. नकार दिलाय सिंगवर प्राधान्य. सिंगाच्या मदतीने धाव फलक देखील जाऊन पोहोचलाय दादा 3 बाद 26 या अंकावर. तिसरं षटक मार्गस्थ आहे. तिसऱ्या षटकाचा विचार केला तर अजूनही 2 चेंडू उर्वरित आहेत. पहिला चेंडू आला होता नेधाव, दुसरा चेंडू देखील आला होता नेधाव, त्यानंतर चौकार, त्यानंतर सिंगल. 5वा चेंडू वर किती धावा येतील ते देखील पाहायला मिळेल. स्ट्राइक वर धन. ओहो या ठिकाणी बॅटची इनसाइड एज. फलंदाज होईल बाद. धका क्रमांक लागेल 14. बॅक टू धका धनंजय. अजूनही शेवटचा चेंडू आहे तिसऱ्या षटकातील. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये अनंता. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल. अजून विचार केला तर तिसऱ्या षटकातील 1 चेंडू उर्वरित आहे. चला फिट अप घ्या पंच. डावखुरा फलंदाज अनंता. ओ पुन्हा पटका फसला गेलाय. स्वतः गोलंदाज आलाय. गोल चेंडू काले. चुका होणार नाहीये. त्याचा क्रमांक लागेल 5. फलंदाज होतोय बाद. त्याचा क्रमांक लागेल 14. बॅक टू द गाउट अनंत डीजे.
डीजे मास्टर या ठिकाणी नवीन गोलंदाज आलाय. गोलंदाज मार्क वर उत्तमजी पादेर चौथ षटक घेऊन आलाय. वैयक्तिक पहिल्या संघाचं सांगे कोट्यातील चौथ. हो सुंदर सुंदर गोलंदाजी. पहिला चेंडू आलाय निर्धाव आपला हातून गोलंदाजी. दुसरा चेंडू पिकी करण्यासाठी सज्ज उत्तम पादेर. ओहो पटका फसला गेलाय. त्या ठिकाणी शतरक्षक दूरवरून आलाय. चेंडू जमिनीला दान होत उचल फेक केली जाईल परंतु तत्पूर्वी धावचीची संधी आणि या ठिकाणी फलंदाज होतोय बाद. धावचीच्या स्वरूपात बॅक टू दगाऊट अजित डीजे. अच्छा डीजे नवीन फलंदाज विश्वास मैदानाच्या आतमध्ये दाखल झालाय. चौथ्या षटकाला मार्गदर्शना मात्र चेंडू अजूनही काही उर्वरित आहेत. चार चेंडू उर्वरित. तब्बल विचार केला तर दहा चेंडू अजून उर्वरित आहेत. या ठिकाणी चेंडू खेळून काढला एकदा पूर्ण होते. दुसऱ्या दाबीसाठी प्रयत्न केला जाईल काय. सुंदर असं शत्रक्षण शेवटच्या क्षणाला का होईना परंतु मात्र उचल फेक चांगले केले. धावफलकचा विचार केला तर धावफलक देखील जाऊन पोहोचलाय. सहा बाद 28 धावा. ओ हो हा चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. समालोचन कक्षाला सलामी देताना हा येतो बिग 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 हिट षटकार विश्वासच्या मोहनच्या बॅट मधून हा येतो षटकार. धावफलक जाऊन पोहोचतोय. दादा सहा बाद 34 धावा. हा चेंडू देखील कार्पेटच्या स्थानी खेळला जातोय पण आठ वेगानं पहिली धाव कम्प्लीट. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न केला जाईल का. नकार दिलाय. धावफलक जाऊन पोहोचले दादा सहा बाद 35 धावा. बॅट इनसाइड एज. बॅटला चेंडू ब्रश होतोय. फलंदाज होईल बाद. दगा क्रमांक लागेल सातव. बॅक टू दगाऊट मोहन डीजे. डीजे मास्टर या ठिकाणी चार षटकांचा खेळ समाप्तीला आलाय. धावफलक जाऊन पोहोचलंय दादा सात बाद 35 धावा. सहा चेंडू आण 29 धावींची गरज. हा चेंडू बॅटच्या रिडिंग मध्ये. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. रन्स मिळतील 6-6-6. हा तो षटकार.
41 लॉस ऑफ द सेवन विकेट अँड टीम टोंबरवाडे. पंचांना लाईन पाहावी लागेल. एज इट इज कवायत करण्याची संधी अवंतर एक धाव मिळेल. खूप वर्षाचा अनुभव देखील पाहायला मिळतो या पंचांकडून. जना थोराड या पंचाकडनं असुकाची नेमावली चांगलं डिसिजन देखील पाहायला मिळतं. पटका चांगला आहे परंतु त्या ठिकाणी दूरवरून शतरक्षक येत आहे. चेंडूला उचल फेक केली जाईल. त्या दरम्यान देखील दोन धावा धावबलकावर ऍड केल्या जातील. चार चेंडू आणि 20 धावांची गरज. हा चेंडू फुल डिलिव्हरी. चेंडू जाईल सीमारेषा बाहेर. दाबा लागतील दाबल कबर षटकाराच्या मदतीने. 8 बाद 50 दाबा 14 धाव्यांची गरज. 3 चेंडू आणि 14 दाबा. काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल टरवेल. हाय व्होल्टेज सामना. हृदयाचे टोके वाढवणारा हा सामना आपल्या भेटीचा आलाय. 3 चेंडू आणि 14 धावांची गरज आहे. पाहूया काय घडेल काय बिघडेल. येणारा वेल आणि काल ठरवेल. ह्या चेंडूवर जर पाहायला गेलं तर सिंगल होते कंप्लीट. 2 चेंडू आणि 13 धावा. गरज. हो हा चेंडू सीमारेषा बाहेर. 6 धावेसाठी 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. जर का येणारा चेंडू जर खराब आला आणि त्या चेंडूवर जर षटकार आला तर बाकी 1 चेंडू आणि 7 धाव्यांची गरज. पाहूया काय घडेल काय बिघडेल. या ठिकाणी 7 धाव्यांची गरज आहे. 1 चेंडू उर्वरित आहे. काय घडेल काय बिघडेल. येणारा वेळ आणि काल ठरवेल. जोपर्यंत शेवटचा चेंडू फेकला जात नाहीये तोपर्यंत सामन्याचा निकाल देखील लागला जात नाहीये. कारण जर तरला महत्व नाहीये. या ठिकाणी सामना जिंकला जातोय लोब्याच्या वाडी संघाना. विजयी संघाचं देखील हार्दिक अभिनंदन आणि पराजित संघाचं देखील गोड